हरिओम, मी जिज्ञाविरा शहा, दिघी उपासना केंद्र, पुणे. माझ्यावरती 11 जुलै 2013 साली एक खूप मोठं संकट आलं होतं. मी त्यावेळेला प्रेग्नेंट होते, पण त्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये मला थोडंसं ब्लिडिंग झालं. म्हणून डॉक्टरांनी सांगितलं की सोनोग्राफी करावी लागेल. म्हणून सोनोग्राफी केली, तर त्यात असं दिसलं की मोलार प्रेग्नन्सी आहे. तर डॉक्टरांनी सांगितलं की मोलार प्रेग्नन्सी हा द्राक्षगर्भ असतो, ती प्रेग्नन्सी म्हणून ग्राह्य धरली जात नाही आणि ती आपल्याला काढावी लागेल. तर मग आम्ही अबॉर्शन केलं. त्यानंतर परत थोड्या दिवसानंतर मला ब्लिडिंगचा त्रास व्हायला लागला. तेव्हा डॉक्टरांनी परत सोनोग्राफी केली, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मागच्या वेळेला जी मोलार प्रेग्नन्सी होती त्याचं इन्फेक्शन झालं आहे, त्यामुळं आपल्याला परत पिशवी साफ करावी लागेल. म्हणून आम्ही पिशवी साफ करायला घेतली. 20 मिनिटांमध्ये साधारण होईल, पण एक तास झाला तरी ऑपरेशन ते चालूच होतं. शेवटी माझ्या मिस्टरांना डॉक्टरांनी आज बोलवलं आणि सांगितलं की ह्यांचं ब्लिडिंग थांबतच नाही आहे, तर आपल्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल. तिथल्या डॉक्टरांनी मला 1-2 दिवसामध्ये थोडंसं ब्लिडिंग थांबवून नंतर परत मला घरी जायला सांगितलं. पण घरी आल्यानंतर 1-4 दिवसामध्ये मला परत ब्लिडिंग सुरू झालं. आणि डॉक्टर आल्यानंतर त्यांनी जेव्हा मला चेक करायला म्हणून फक्त घेतलं, तर मला इतकं ब्लिडिंग झालं, इतकं ब्लिडिंग होत होतं की त्यांना अर्जंट डिसिजन घ्यावा लागला की आता आपल्याला पिशवी काढण्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून मग माझी पिशवी काढावी लागली. आणि त्याच्यानंतर मला विश्रांतीसाठी मी माहेरी गेले. 4-5 दिवस एकदम व्यवस्थित होते मी. मला अजून टाकेही काढले नव्हते, 8 दिवसानंतर टाके काढायचे असं सांगितलं होतं. पण 22 ऑक्टोबरला असं झालं की मी जेव्हा वॉशरूमला म्हणून गेले तर पूर्ण रक्ताच्या थारोळ्यामध्ये मी पडले होते आणि माझी काहीच बॉडी मुवमेंट होत नव्हती. पूर्ण अशी थंड पडले होते मी आणि काहीच होत नव्हतं. मग तेव्हा माझ्या भावानी त्याच्या मित्राला, जे डॉक्टर आहेत, त्यांना बोलवून घेतलं. ह्या सगळ्यांनी मिळून मला गाडीमध्ये घातलं आणि तिथेच ते डॉक्टरांनी सांगितलं होतं की नाही, काही वाचायची शक्यता दिसत तर नाही आहे, पण आपण एकदा डॉक्टरांकडनं कन्फर्म करू. सांगलीमध्ये डॉक्टर आहेत, तर तिकडे मला हलवलं. तिकडे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की नाही, काहीच नाही होऊ शकणार. पण त्याच वेळेला माझ्या भावाचा पूर्ण विश्वास की नाही, असं नाही होऊ शकत. त्याने समीर दादांना फोन केला आणि विचारलं की दादा असं असं झालं आहे, काय करू. तर दादांनी त्याला निरोप दिला की मी दादांशी किंवा बापूंशी बोलून तुला काय ते लगेच कळवतो. त्यांनी समीर दादांनी परत फोन करून सांगितलं की काहीच, तिला काहीच होणार नाही, थोड्या थोड्या वेळानी नस चेक करत राहायला सांगितलं आहे. म्हणून मग थोड्या थोड्या वेळानी नस चेक करत असताना पायाच्या तिथली एक बारीक नस डॉक्टरांना परत लागली आणि डॉक्टरांनी पुढची ट्रीटमेंट सुरू केली. त्याच्यानंतर आम्हाला ब्लिडिंग का होत आहे, पहिला आम्ही हा शोध घेत होतो का पिशवी काढल्यानंतर ब्लिडिंग होत होतं म्हणून. मग त्याच्यानंतर त्यांना असा डाऊट आला की व्हेरिगो वेन्सचा प्रॉब्लेम असू शकेल. म्हणून मग आपण व्हेरिगो वेन्सचे सांगलीमधले खूप फेमस डॉक्टर आहेत की जे वेन्सवरती काम करतात, म्हणून मग आपण त्यांच्याकडे 3D सोनोग्राफीसाठी तिकडे गेलो. तर तिथे त्यांनी सांगितलं की तिथे नसांचं एक जाळं तयार झालं आहे आणि त्या जाळ्याला परत नॉर्मल करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला कॉईल एम्बोलायझेशन करावं लागेल. ते जे कॉईल सोडला गेला तेव्हा तो चुकीच्या एका व्हेनमध्ये सोडला गेला, त्यामुळे माझ्या ह्या पायाचा पूर्ण एक पाय थंड लागत होता आणि एक पाय पूर्ण गरम. तर डॉक्टरांनी सांगितलं की असं असं झाल्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम आलेला आहे, हा पाय पूर्ण थंड आहे आणि हा पाय पूर्ण गरम आहे, आणि जर हे असंच राहिलं तर पाय काळा निळा पडत जाईल आणि पूर्ण शरीरामध्ये गँग्रीन होऊन तिचा जीव जाण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला ह्याच्या पुढची जी ट्रीटमेंट आहे ती इथे होऊ शकत नाही. तुम्हाला एकतर बेळगावला
पुण्याला किंवा मुंबईला, कारण व्हेन स्पेशलिस्टकडेच जावं लागेल. तर आपण दादांना विचारलं परत की दादा काय करू दे, तर दादांनी सांगितलं की जे जास्तीत जास्त जवळ असेल आणि जे ओपन सर्जरी करणार नाहीत त्यांच्याकडे जावा. म्हणून आपण मुंबईचे डॉक्टर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी सांगितलं ठीक आहे आपण ओपन सर्जरी करणार नाही, पण तुम्ही त्यांना घेऊन या आणि लवकरात लवकर घेऊन या. आणि आपण डॉक्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलो. डॉक्टरांनी ठाण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट व्हायला सांगितलं. डॉक्टर आले, त्यांनी चेक वगैरे केलं आणि त्यांनी सांगितलं की ही केस जी आहे ती फक्त माझ्या एकट्याची नाही, ह्याच्यामध्ये ऑन्कॉलॉजिस्ट, हार्ट सर्जन, परत ऑर्थोपेडिक, गायनॉकॉलॉजिस्ट आणि मी स्वतः, असे 5 डॉक्टरांची एक मला मीटिंग घेऊन हे करावं लागेल. कारण जे ब्लड सर्क्युलेशन थांबलेलं आहे जेव्हा आपण ओपन करू, तर अचानक ब्लड सर्क्युलेशन फास्ट सुरू झाल्यावर हार्टवर लोड येऊन हार्ट अटॅक येऊन माणूस जाऊ शकतो, म्हणून हार्ट सर्जन पाहिजे होते. असे बऱ्याच गोष्टींमुळं त्या 5 जणांनी त्यांच्या टेस्ट दिल्या. आणि या टेस्ट साधारण 3 दिवस चालणार होत्या, म्हणजे 3 दिवस चालू होत्या. तरीही या 3 दिवसांमध्ये साधारण माझ्या पायावर असा काळा डाग सुद्धा आला नव्हता. हे फक्त तोच करू बापूच करू शकतात. त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी माझं ते ऑपरेशन झालं, माझ्या पायामध्ये स्टेंट टाकण्यात आली. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की अजून एक छोटं ऑपरेशन आहे, कारण त्याच्यानंतर माझे सिटी स्कॅन केला जात होता. तर त्यांना प्रत्येक सिटी स्कॅनमध्ये इथे एक 33 mm साधारण गाठ दिसत होती, तर ती गाठ फोडण्यासाठी एक छोटंसं ऑपरेशन करायचं होतं. म्हणून मग त्या ऑपरेशन इतकं क्रिटिकल होतं, साधारण 11 सकाळी माझं ऑपरेशन होतं. त्याच्या आदल्या दिवशी 2 माझं सिटी स्कॅन झालं होतं आणि त्याच्यामध्ये ती 33 mm गाठ दिसत होती. दुसऱ्या दिवशी 11 जेव्हा ऑपरेशनसाठी परत मला बोलवण्यात म्हणजे जस्ट घेऊनच जाणार होते, तेव्हा ऑपरेशन थिएटरमधनं आमच्या रूममध्ये फोन आला की एक इमर्जन्सी केस आलेली आहे, तर आपण ह्यांचं ऑपरेशन पोस्टपोन केलं तर चालेल का, आपण 1 त्यांचं ऑपरेशन करू. आणि 1 ऑपरेशन करायचं म्हटल्यावर मी खूप खुश झाले. म्हटलं तिकडे सप्तमातृका पूजन होईल आणि इकडे माझं ऑपरेशन सुरू होईल, म्हणजे मला दर्शन करून मग जायला मिळेल. ही बापूंचीच लीला आहे, म्हणून मी खूप खुश झाले. पण खरं सांगू, आमचा बापू आमच्यासाठी सगळं काही हळूहळू नीट करत असतो हे त्यातून पडतं. कारण त्या तेव्हा आम्हाला कळत होतं की हे जे काही घडत होतं ते सगळं नीट करण्यासाठी, काही अजून येणारी संकटं माझ्यावरती त्यातनं मला वाचवण्यासाठी. त्यावेळेला 1 माझ्या 12:30 साधारण सप्तमातृका पूजन तिकडे पूर्ण झालं. मग माझ्या भावाच्या व्हॉट्सअपवर त्यांनी फोटो काढून पाठवले, तर त्याचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेऊन मी अशीच बसलेले होते, पण थोड्या वेळाने मला असं कसं तरी खूप अस्वस्थ वाटायला लागलं आणि सगळं अंग गरम गरम असं डोळ्यातनं वगैरे वाफ येते असं वाटायला लागलं. म्हणून मग डॉक्टरांना आम्ही फोन केला की तिला कसं तरी होतं आहे. म्हणून ते आले, त्यांनी चेक केलं, तर मला खूप ताप आलेला होता. साधारण या मागच्या 1 मला कधीच ताप आला नव्हता, पण त्यावेळेला मात्र मला खूप ताप आला होता. आणि डॉक्टर म्हटले तापामध्ये ऑपरेशन होत नाही, त्यामुळं आपण हिला आत्ता तापाचं औषध देऊ, BP पण नॉर्मल होईल आणि ताप पण 4 उतरेल, मग आपण 4 ऑपरेशन करू. मग त्यांनी जी गोळी दिली ते त्यानं माझा साधारण 3 माझा ताप उतरलेला होता. आणि मग 4 मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर ते जे सिटी स्कॅनच्या आदल्या दिवशीचे रिपोर्ट होते ते त्यांच्याकडे होतेच, तर त्यांची जरा धावपळ सुरू झाली. मग ते बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की हे काल दुपारी 2 केलेले रिपोर्ट आहेत, ते आत्ता चालणार नाहीत, कारण आपल्याला लेटेस्ट रिपोर्ट लागतात ह्या ऑपरेशनसाठी, 24 आतले रिपोर्ट लागतात, तर आपल्याला परत एकदा सिटी स्कॅन करावं लागेल. तर आम्हाला काहीच कळत नव्हतं, ती त्या बापूंचीच लीला होती. पण आम्ही हो नाही करत करत आम्ही तयार झालो, ठीक आहे आपण परत सिटी स्कॅन करू. मग परत सिटी स्कॅन केलं आणि सेम
जसं आधी झालं तसंच केबिनमध्ये डॉक्टरांची परत लगबग सुरू झाली आणि डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितलं की तुमच्या फॅमिली मेंबरना सगळ्यांना इकडे बोलवा. आणि ते केबिनमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की हे काल दुपारचे रिपोर्ट आहेत 2 वाजताचे, त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की ही गाठ 33 mm आहे. आणि आज जेव्हा आत्ता आपण सिटी स्कॅन केलं 4 वाजता, त्यामध्ये असं दिसतंय की हीच गाठ फक्त 5 mm आहे. हा फक्त बापूच करू शकतो, कारण ते ऑपरेशन बापूंना टाळायचं होतं, कारण त्या ऑपरेशनमधून मी वाचूच शकले नसते. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्याला हे ऑपरेशन करायची गरजच नाही, कारण आता तुम्ही ऑन्कॉलॉजिस्टना भेटा, ते तुम्हाला पुढे गाईड करतील की नेमकं काय करावं लागेल. आणि मग त्यांनी ऑन्कॉलॉजिस्टनी सांगितलं की आपल्याला कुठलंही ऑपरेशन न करता फक्त जर आपण, तेव्हा त्यांनी सांगितलं की यांना कोरिओकॉर्सिनामा आहे, म्हणजे जो माझा आजार होता तो आम्हाला तेव्हा डिटेक्ट झाला की मला कोरिओकॉर्सिनामा आहे. कोरिओकॉर्सिनामा म्हणजे कॅन्सरचाच प्रकार आहे. आपण त्याचे रिपोर्ट दादांना दाखवले, दादा म्हटले की कोरिओकॉर्सिनामावर बेस्ड असं आहे की जर आपण किमो घेतलं तर परत तो होणार नाही याची गॅरंटी मिळू शकते. त्याप्रमाणे आपण केमो घ्यायला सुरुवात केली. पण त्यावेळेला साधारण माझं वजनही इतकं कमी झालं होतं की मी 30 किलो वगैरे माझं वजन झालं होतं. आणि त्या ह्याच्यामध्ये मला किमो जर दिली असती तर ती मला सूट झाली असती का नाही ही बापूलाच काळजी होती. म्हणून कदाचित मला पहिलं जे एक 3 सायकल साधारण फक्त 45 mg कमरेमध्ये इंजेक्शन घेण्यासारखे अशा किमो होत्या की ज्यानं मला काहीच त्रास झाला नाही. आणि त्या दरम्यान माझं थोडंसं वजन वाढलं. मग त्याच्यानंतर माझ्या किमो सुरू झाल्या. माझ्या किमो पहिल्या 3-4 सायकल आपल्या मुंबईमध्ये झाल्या. मग त्या इंजेक्शनच्या ह्यानं होत्या, त्यामुळं तेव्हा मला जास्त त्रास नाही झाला. पण त्यानं जे बीटा HCG लेवल कमी यायला पाहिजे ती कमी होत नव्हती. म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्याला थोडीशी किमो वाढवावी लागेल. आणि त्यांनी ती किमो वाढवली. मग ती साधारण 1 दिवसाआड असायची आणि 12 तासाची किमो होती. ती एक किमो 12 तासाची असायची. मग त्या साधारण 4 सायकल आपण इथे घेतल्या, 4 का 5 सायकल. आणि मग त्याच्यानंतर आपण दादांना विचारलं की दादा सांगलीवरून इथे येऊन परत जाणं आणि नंतर तो प्रवासातला हिला सहन होत नाही, तर आपण दादा काय करूया. तर दादांनी सांगितलं जर तिथे सांगलीमध्ये जवळपास कुठं किमोचं चांगलं असेल, कॅन्सरचं हॉस्पिटल चांगलं असेल, तर तुम्ही तिथे किमो घेतल्या तरी चालेल. म्हणून मग आपण मिरजमध्ये कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मला माझ्या पुढच्या किमो झाल्या. मग ह्या जेव्हा किमो पुढच्या सुरू झाल्या तेव्हा आपण दादांना विचारायचो की दादा असं असं सुरू आहे, तर दादांनी सांगितलं नाही, ट्रीटमेंट सगळी व्यवस्थित सुरू आहे, व्यवस्थित अशीच कंटिन्यू ठेवा. पण माझं जे BHCG आहे ते नॉर्मल यायला येतच नव्हतं. त्याची नॉर्मल रेंज असती 0 पासून 0.5 इथंपर्यंत ही नॉर्मल रेंज असती. पण माझं साधारण 42,000 वगैरे असं असायचं. त्याच्यानंतर ते कमी होत 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 अगदी 10 पर्यंत आलं, पण त्याच्या आत येतच नव्हतं. म्हणून मग माझी परत त्यांनी केमो चेंज केली आणि पुढच्या माझ्या 6 सायकल जवळजवळ 24 तासाच्या होत्या. 24 तासाच्या 6 सायकल माझ्या झाल्या. त्याच्यामध्ये पहिला 1-2 किमो नंतर मला इतका त्रास होत होता, म्हणजे तोपर्यंत तर माझे केस गेले होते, आयब्रो गेले होते, असं काहीच, म्हणजे कधी हा आता त्रास संपणार असं असताना मी रोज बापूंना फक्त एकच विचारायचे की बापू इथेही तुम्ही आहात, तिथेही तुम्ही आहात, तर मला नाही आता सहन होत. पण तो आपल्यासाठी किती धावतो खरंच, तो आपल्यासाठी काहीही करू शकतो. माझ्या शेवटच्या 3 किमो, माझ्या 1 महिन्यानी 1 किमो असायची, 1 महिन्यानी जी किमो असायची
त्या शेवटच्या तीनही महिन्यामध्ये बापू सांगलीमध्ये आले होते आणि त्या तीनही किमोच्या, माझी 16 किमो असेल तर बापू 14 सांगलीमध्ये आले. त्यांनी मला दर्शन दिलंय, मस्त मला समजवलंय आणि मग मी ती किमो घ्यायला गेले. कारण मी नेहमी म्हणायचे, बापू आता सहन होत नाही, आता मला तू घेऊन जा, आता तू मला घेऊन जा, मला तू बोलवून घे. पण मला बोलवण्यापेक्षा बापूच माझ्याकडे धावून आला आणि ह्यातनं मला फक्त आणि फक्त त्यानंच तारलंय. ह्या ह्याच्यामध्ये माझं जेव्हा किमो चालू होते तेव्हा मध्ये मध्ये माझे सिटी करून बघावं लागायचं, सिटी स्कॅन करून बघावं लागायचं की किती कमी झालेलं आहे ते. पण जेव्हा मिरजमध्ये माझं सिटी स्कॅनसाठी मला नेलं होतं तेव्हा तिथे सिटी स्कॅन करताना एक दिवशी मला कॉन्ट्रास्टची रिॲक्शन आली आणि अशी रिॲक्शन आली की माझा हा चेहरा एवढा आहे तो असा फुगला, माझे ओठ असे मोठे, डोळे असे पूर्ण चिपकून गेलेले आणि त्यातून मला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कुणी ॲडमिट करून घेत नव्हतं आणि सांगितलं आता आम्ही काहीच करू शकत नाही. कारण असं एक अर्ध्या तासामध्ये माझं असं सगळं शरीर फुगत 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 गेलं आणि असं एकदम की माझ्याच घरचे मला ओळखत नव्हते. पण त्यावेळेला अक्षरशः माझ्या भावाने आणून माझ्या अंगावरती अशी उदी फेकली आणि तो म्हणला काहीच नाही होणार, माझा जो भाऊ भावाचा मित्र आहे तेही डॉक्टर आहेत, ते म्हणले ठीक आहे आपण माझ्या हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट करून घेऊ आणि फक्त एक छोटंसं कुठलं तर स्किनमध्ये देण्याचं एक इंजेक्शन होतं ते त्यांनी दिलं आणि 1-2 तासामध्ये अक्षरशः मी नॉर्मल, अगदी जशी आत्ता आहे तशी नॉर्मल झाले. पण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ती जी उदी त्या विश्वासानं फेकली ते उचित दिशा माझ्यावरती काम करून गेली. मग त्याच्यानंतर जेव्हा शेवटची माझी किमो होती त्यावेळेला 2015 बापू सांगलीमध्ये आले होते तर बापूंना सांगलीमध्ये मला भेटायला बोलवलं होतं आणि त्यावेळेला मी माझी मुलगी आणि माझे मिस्टर आम्ही बापूंना भेटायला गेलो आणि बापूंना बघून मी काही बोलूच शकत नव्हते, मी फक्त रडत होते आणि फक्त अंबज्ञ, फक्त अंबज्ञ, अंबज्ञ, अंबज्ञ इतकंच म्हणत होते. जेव्हा बापू बसले होते तेव्हा मी चरणांवरती डोकं ठेवून फक्त रडत होते आणि त्यावेळेला जेव्हा बापूंनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला, माझ्या डोक्यावर हात ठेवून माझा सगळा आजार तिथेच थांबवला. कारण ती जी किमो झाली त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही बीटाएचसीजी चेक केलंय त्याचा फॉलोअप 3 घ्यावा लागतो, तो 3 त्यावेळेला जे 1.2 हा जो रिपोर्ट आला बीटाएचसीजीचा तो 3 म्हणजे कदाचित बापूंनी माझ्या डोक्यावर हात ठेवून त्या आजाराला तिथेच स्टॉप केलं होतं. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ.